गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय बोलिंग क्लासेस. मायसेल्फ विनोद सोनोने, 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 चा लेसन नंबर 4 याचा थेअरी पार्ट आपण डिस्कस करून सगळं झालेलं आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चरला आपण याचे जे एक्सरसाइज आहे त्यातले प्रश्न आणि त्यांचे आन्सर्स आपण डिस्कस केले होते. तरी तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण असेल, काही शंका असेल किंवा एखादा आन्सर जर येत नसेल तर तुम्ही मला ते माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारू शकता. किंवा हे जे सगळे तुमचे डाऊट्स आहेत याच्यासाठी आपण लवकरच एक झूम मीटिंग सुद्धा घेणार आहोत, तेव्हाही तुम्ही आपले डाऊट्स तयार ठेवून ते मला विचारू शकता, त्याचे प्रॉपर सोल्युशन्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. तर एक्सरसाइज म्हणता क्वेश्चन नंबर 12 हा शेवटचा प्रश्न एक्सरसाइजचा आपला राहिलेला आहे. तो आज क्वेश्चन नंबर 12 के जो चार सब क्वेश्चन आहे ए बी सी डी, ये न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे आपण आज डिस्कस करणार आहोत. पण न्यूमेरिकल प्रॉब्लेमच्या आधी तुम्हाला लेसनची थिअरी चांगल्या प्रकारे माहिती पाहिजे, कोणकोणते कन्सेप्ट लेसनमध्ये आहेत, कोणकोणते टॉपिक लेसनमध्ये आहेत, त्या टॉपिकशी संबंधित काय फॉर्म्युले आहेत, काय रिलेशन्स आहेत, एक्सप्रेशन्स आहेत, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्या क्वांटिटीजच्या प्रॉपर युनिट्स आपल्याला माहिती पाहिजे. तर ठीक आहे, हे प्रॉब्लेम्स आणि त्यांचं सोल्युशन डिस्कस करायच्या आधी मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले या लेसनचे लिहून देतो. ते तुम्ही या व्हिडिओला पॉज करून तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे. तर पहिले या नोट करतो इम्पॉर्टंट फॉर्म्युले. वीडियो पॉज करके ये आपको अपने पास लिख लेना है, अपने कॉपी में लिख लेना है. या तो पहला फॉर्मूला है करंट इक्वल टू चार्ज अपॉन टाइम आई इक्वल टू क्यू अपॉन टी. ओम्स लॉ याचा जेव्हा आपण वापर करतो तर फॉर्म्युला राहतो व्ही इक्वल टू आय आर. पोटेन्शियल डिफरन्स इक्वल टू करंट इन रेजिस्टन्स, याच्यावरूनच आपल्याला आर इक्वल टू व्ही अपॉन आर लिहिता येईल किंवा आर इक्वल टू व्ही अपॉन आय लिहिता येईल. तर हे एक बी आपण याद रखा, व्ही इक्वल टू आय आर, दॅट इज सफिशियंट. तिसरा फॉर्म्युला दॅट इज अवर पॉवर, जनरल पॉवर असेल किंवा इलेक्ट्रिकल पॉवर असेल, तो पॉवर इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम होता है. It is also equal to work upon time, और work जो होता है that is V into Q upon T. V मतलब potential difference और Q है charge. आणखी नाव इथे आपल्याला V power equal to V into I. इसी को आप लिख सकते हैं I square R. तर वेगवेगळे आपल्याला चेंजेस करता येतील याचा उपयोग आपण इथे केला. दिस इज पोटेन्शियल डिफरन्स इन टू करंट, दॅट इज नोन एज पॉवर. आता पॉवर इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम आहे, याच्यावर आपल्याला लिहिता येईल की एनर्जी इक्वल टू पॉवर इन टू टाइम. अगर आपने इसको क्रॉस मल्टीप्लाय किया, इसको अगर क्रॉस मल्टीप्लाय किया तो फॉर्मूला बनता है एनर्जी is equal to power multiplied by time. और ये formula जब हम electricity हमने कितना use किया, consume किया, इसके लिए use करते हैं, तो power को express किया जाता है kilowatt में और time को लिखा जाता है hour में. So that become kilowatt hour, जलावन unit होता है. एक चौथा formula लिखो, H equal to V square T upon R. It is also equal to I square R T. And here is the law, Joule's law. This is Joule's law.
सो दीज आर द इम्पॉर्टंट एक्सप्रेशन्स, हे काही महत्त्वाचे रिलेशन्स आहेत जे आपल्याला क्वेश्चन नंबर 12 मध्ये जे न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत त्या ठिकाणी या सगळ्यांचं काम होणार आहे. तो ये मैंने आपको यहाँ लिखवा दिए, वीडियो पॉज करके ये आपको अपनी नोटबुक में कॉपी कर लेना है, ठीक है. चलो आगे बढ़ते हैं. अभी क्वेश्चन नंबर 12, लेसन नंबर 4 का ये लास्ट क्वेश्चन. इसमें चार सब क्वेश्चन हैं, उन चारों के आंसर्स आज मैं आपको देता हूं. पहला है सब क्वेश्चन ए, गिवन आई नीड टू फाइंड प्रश्न असा आहे, हीट एनर्जी इज बीइंग प्रोड्यूस्ड इन अ रेजिस्टन्स इन अ सर्किट एट द रेट ऑफ 100 वॅट. वॅट मतलब पॉवर, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पॉवर दिलेला आहे 100 वॅट. अगेन द करंट ऑफ 3 एम्पियर इज फ्लोइंग इन द सर्किट. करंट आपको दिया है 3 एम्पियर, दैट वी राइट कैपिटल आर. इतना करंट रेजिस्टेंस से जा रहा है. क्वेश्चन पूछा है कि व्हाट मस्ट बी द वैल्यू ऑफ रेजिस्टेंस. रेजिस्टेंस कितना होगा ये आपको कैलकुलेट करना है, फाइंड करना है. तो रेजिस्टेंस यानी कैपिटल आर इक्वल टू क्वेश्चन, ठीक है. ऐसा ही सिंपल प्रॉब्लम है, अच्छा प्रकार का सिंपल प्रश्न है. पावर दिलेला आहे, करंट दिलेला आहे आणि रेझिस्टन्स आपल्याला फाइंड करायचा आहे. मग ते कशा प्रकारे येणार आहे, तर आधी आपण जे सगळे फॉर्म्युले लिहिले त्याच्यावरूनच याचा आन्सर येणार. अब इसका सोल्यूशन, इसका आन्सर. पावर आपल्याला माहिती आहे, पावर के लिए फॉर्म्युला आहे V into I. Power is product of potential difference into current. तो यहाँ से स्टार्ट करते हैं, ठीक है. अभी इसमें डालना है वैल्यूज. तो वैल्यूज डालने के पहले यूनिट की तरफ एक बार देख लो. सगले यूनिट या ठिकाणी SI सिस्टम मध्ये आहे, तो नो नीड टू चेंज, नो नीड टू कन्वर्ट. सीधे सीधे यहाँ पर वैल्यूज डालो. पावर 100 इक्वल टू V. नहीं दिलेला है तो त्याला 20 लिहा, इनटू करंट आहे 3, ठीक है. इसमें से निकलेगा V इक्वल टू 100/3, ठीक है. पर आता आपल्याला R काढायचा आहे आणि R काढण्यासाठी आपल्याकडे ओम्स लॉ चा फॉर्म्युला आहे. बाय ओम्स लॉ जो वेन फॉर्मूला आपने लिखा था V इक्वल टू आई आर, इसमें से R के लिए फॉर्मूला बनेगा V अपॉन I. नाउ पुट वैल्यूज ऑफ V एंड I, दिस इज V एंड दिस इज R. अगर ये वैल्यूज आपने डाली V एंड 100 अपॉन 3 अपॉन I अगेन V, तो पुढचा भाग जो आहे तो कॅल्क्युलेशनचा भाग इक्वल टू हो जाएगा 100 अपॉन 3 × 3 नीचे मल्टीप्लाई होगा, दैट बिकम 9, 100/9, क्लियर. अब इसको रफ में डिवाइड करो, रफ मध्ये तुम्ही 100 ला 9 ने डिवाइड करा, ते तुमचा आंसर येणार आहे फ्रॅक्शन मध्ये. करो डिवाइड, 100 को 9 से डिवाइड करना है, तो 9 × 9 1 बचा, ये 0 आएगा, फिर से 9 × 9 1 बचा, इधर पॉइंट इधर 0, फिर से 1, यानी आपका आंसर आएगा 11.1. और भी आगे आएगा रिकरिंग 1, त्याला आपण लिहू शकतो 11.1 ओहम, याचं युनिट असेल ओहम. किंवा याला जर आपण राऊंड अप केलं
त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जर घेतली तर ही पॉईंट वन करून तो हटा सकते हम, तो इसका आंसर आएगा 11 ओम. अशा प्रकारे जे आपल्याला रेजिस्टन्स फाइंड करायचं होतं ते आपण फाइंड केलेलं आहे R इक्वल टू 11 ओम. आणि मग शेवटी याचा एक फायनल स्टेटमेंट बोला द्यावं लागेल. प्रश्नात काय विचारत होतं की व्हॉट मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स, तो फायनल स्टेटमेंट बनेगा द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज 11 ओम. आणि या ठिकाणी हे आन्सर संपवत क्लिअर. गिव्हन टू फाइंड हे आपल्याला प्रश्नामध्ये समजेल, नंतर फॉर्म्युला वापरून अशा प्रकारे आन्सर आलेला आहे. हे आन्सर आपको व्हिडिओ पॉज करके आपकी कॉपी में लिख लेना है. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन 12 सब क्वेश्चन बी. पुढचा जो प्रश्न आहे तो पाहूया. सगळ्यात आधी प्रश्न काय आहे ते नीट आपल्याला वाचून घ्यायचं आहे. वाचताना आपल्याला कळेल की काय गिव्हन आहे आणि काय फाइंड करायचं. ओके, तो क्वेश्चन असा आहे. टू टंगस्टन बल्ब्स ऑफ वेटेज मतलब 100 वोल्ट वॅट अँड 60 वॅट. दोन बल्ब आहेत, दोघांचे पॉवर आपल्याला दिलेले आहे. इसको हम लिखेंगे P1 P2. एक बल्ब का पॉवर है 100 वॅट, दूसरा जो बल्ब इसका पॉवर है 60 वॅट. असे हे दोन बल्ब आहेत इलेक्ट्रिक बल्ब. They are operated on 220 volt potential difference. दोघांसाठी पोटेन्शियल डिफरन्स सारखंच आहे. That is V equal to 220 volt. तर प्रश्न विचारलेला आहे की इफ दे आर कनेक्टेड इन पॅरल, इन दोनों बल्ब को अगर पॅरल में कनेक्ट किया, हाउ मच करंट विल फ्लो इन द मेन कंडक्टर. मेन कंडक्टर में कितना करंट होगा यानी आपको फाइंड करना है. I equal to मेन करंट जो होगा दैट इज टू बी फाउंड. देयर इज अ सॉल्यूशन इसका आंसर. या ठिकाणी आपल्याला पॉवर दिलेला आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे आणि फाइंड करायचा आहे करंट. ठीक आहे, पण दोन्ही बल्ब दे आर कनेक्टेड इन पॅरलल. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. सगळ्यात आधी पॉवर साठी काय फॉर्म्युला आहे, P equal to VI, power equal to potential difference into current. इसका अगर हमने यूज किया तो दो फॉर्मूले हमको मिलेंगे, P1 equal to V into I1 and P2 equal to V into I2. पाए के दोनों ठिकाणी आपण V घेतलेला आहे कारण पोटेन्शियल डिफरन्स दोन्ही बल्बसाठी एकच आहे. लेकिन करंट दोनों का अलग अलग होगा, पॉवर दोघांचं वेगळं आहे. सो दिस इज अँड दिस इज फॉर द सेकंड वन. आता इथे व्हॅल्यू टाकू, P1 इट इज 100 इक्वल टू V 220 इंटू I1. और यहां अगर आपने व्हॅल्यू जो दी तो P2 60 इक्वल टू VI 220 इंटू I1. ठीक है, तो इसपे से I1 निकलेगा और उसपे से I2 निकलेगा. लेट्स फाइंड यह चलो I1 कितने आ रहे हैं, 100 अपॉन 220. इसपे से I2 कितना आएगा, तो 60 अपॉन 220. क्लियर. इसको अगर आपने थोड़ा सिंपलीफाई किया तो ये 0 0 कैंसिल हो जाएगा. दिस इज 10 upon 22. ठीक आहे, इतकं समजलं. आणि इथे पण 0 0 जर आपण कॅन्सल केलं इथे होणार आहे 6 upon 22. सो दिस इज करंट फ्लोइंग टू द फर्स्ट बल्ब अँड दिस इज करंट फ्लोइंग टू द सेकंड बल्ब. आता हे दोन्ही बल्ब कशा प्रकारे कनेक्टेड आहेत
तर प्रश्नामध्ये दिलं आहे की दे आर कनेक्टेड इन पॅरलल सिन्स द बल्ब्स आर इन पॅरलल. दोनों बल्ब एक दूसरे के साथ पैरेलल में कनेक्टेड है तो जो मेन करंट होगा या टोटल करंट होगा देयरफॉर टोटल करंट दैट इज आई जो हमको फाइंड करना है दैट विल बी इक्वल टू आई वन प्लस आई टू. पैरेलल मध्ये असताना एकूण करंट हा दोन्ही करंटचं एडिशन इतका राहतो एक लक्षात घ्या. नाउ पुट वैल्यूज तो I इक्वल टू आएगा I1 ते आहे 10 अपॉन 22 प्लस I2 दैट इज 6 अपॉन 22. दोघांचे डिनोमिनेटर सेम आहेत सो वी कैन राइट अ कॉमन डिनोमिनेटर 22 ऊपर आएगा 10 प्लस 6 दैट इज 16 16 अपॉन 22. इसको डेसिमल फ्रैक्शन में हमको कन्वर्ट करना है या दो करना है तो मीन टू ने डिवाइड करा तो ये आएगा 8 अपॉन 11. इतका आंसर करो तरी सर किंवा याला जर तुम्हाला डेसिमल फ्रैक्शन मध्ये काढायचं असेल तर 8 ला 11 ने डिवाइड करा 8 को 11 से डिवाइड करो तो ये आंसर. Now 11, 7 is 77. Subtraction आएगा 3. अब डायरेक्ट यहाँ 0 लेना है. 11, 2 is 22. नीचे बचेगा 8. Decimal point के बाद में दो places तक निकाला तो भी चलेगा. And थोड़ा अभी भी ऐसा answer करना है. इतना तक काट दो तेरी साले. So the final answer I is equal to 0.72. This is current. तर याचं SI राहणार आहे एम्पियर. अशा प्रकारे आपलं फायनल आन्सर जे आपल्याला विचारलं होतं ते आलेलं आहे I इक्वल टू 0.72 एम्पियर. मग शेवटी याचं एक फायनल स्टेटमेंट लिहायला लागेल ज्या प्रकारे प्रश्न आहे त्या प्रकारे. तो क्वेश्चन मी पूछाता की हाउ मच करंट विल फ्लो इन द मेन कंडक्टर. तर यहां आपको लिखना पड़ेगा द करंट flowing through the main conductor is 0.72 ampere. या फिर 0.72 ampere current will flow through the main conductor. Oh, this is the answer of 12th sub-question B. Video pause करके इसको आपको नोट कर लेना. Next sub-question C. हे सगळं पाहताना आणि ऐकताना आपल्याला खूप सोपं वाटते पण सोपं नाही. पण जोपर्यंत आपल्याकडे सगळं रॉ मटेरियल अवेलेबल नाही म्हणजेच सगळे फॉर्म्युले आणि सगळ्यांचे प्रॉपर युनिट्स जब तक ये सारी चीजें हमको पता नहीं तब तक ये नहीं जमता. इसलिए आपको इसको लिख लेना है और बार बार इसकी प्रैक्टिस करते रहना है. याची प्रैक्टिस करायची किंवा आणखी अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्याची सुद्धा तुम्हाला स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 सब क्वेश्चन सी. देखो क्वेश्चन असा आहे की हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. दोन डिव्हाइसेस आहेत तर प्रश्न विचारलेला आहे की कोण जास्त इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम करेल. एक आहे 500 वॅट टीव्ही सेट इन 30 मिनिट्स और 600 वॅट हीटर इन 20 मिनिट्स. तर टीव्ही आहे त्याचा पॉवर तुम्हाला दिलेला आहे आणि टाइम दिलेला आहे. इसको हम लिखेंगे P1T1 पॉवर एंड टाइम. दूसरा जो है उसको हम लिखेंगे P2 and T2. नाउ दिस इज फॉर टीवी
फ्रॉम हीटर दोनों डिवाइसेस आए टीवी एंड हीटर. तो टीवी के लिए आपको दिया है 500 वाट. द पावर ऑफ टीवी सेट इज 500 वाट एंड द टीवी ला यूज केलेला आहे 30 मिनिट्स. तो T1 इज 30 मिनिट. दुसरा आहे हीटर याचा पावर आहे 600 वाट. तो P2 600 वाट आणि याला यूज केलेला आहे 20 मिनिट्स. T2 आहे 20 मिनिट्स. अशा प्रकारे या दोन क्वांटिटीज आपल्याला दिलेल्या आहेत आणि प्रश्न काय विचारला आहे who will spend more electrical energy. अगर टीवी को 30 मिनट यूज किया और हीटर को 20 मिनट यूज किया तो कौन ज्यादा इलेक्ट्रिकल एनर्जी को कंज्यूम करेगा या स्पेंड करेगा वो हमको फाइंड करना है. सो टू फाइंड द दिया अगेन who will spend या कंज्यूम मोर एनर्जी ऑफकोर्स इलेक्ट्रिकल एनर्जी इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे आपल्याला एनर्जी फाइंड करायची आहे. हम फाइंड करेंगे इसको कितना एनर्जी लगेगा, हम फाइंड करेंगे इसको कितना एनर्जी लगेगा और उससे से आपको पता चलेगा किसको ज्यादा एनर्जी लगता है. आता एनर्जी कशा प्रकारे आपण फाइंड करतो तर फॉर्म्युला मध्ये आपण लिहिलेलं आहे पॉवर इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम. तो एनर्जी इक्वल टू पॉवर इनटू टाइम. तर मेन फॉर्म्युला आपल्याकडे आहे एनर्जी इक्वल टू पावर मल्टीप्लाइड बाय टाइम. इसका यूज पहले हम करेंगे टीवी के लिए. सो फॉर टीवी एनर्जी नाउ लिख लिया E1 एनर्जी कंज्यूम या यूज बाय टीवी दैट विल बी P1 इनटू T1. इथे वैल्यूज टाका P1 500 वॅट और T1 30 मिनट. इसको मिनट रखा तो भी चलेगा या इसको आवर्स में कन्वर्ट किया तो भी चलेगा या मल्टीप्लाई करा तो यह आएगा 15,000. जैसे यूनिट असेल वैट मिनट. तो इतना इलेक्ट्रिकल एनर्जी टीवी कंज्यूम करेगा या टीवी स्पेंड करेगा. अशाच प्रकारे एंड फॉर हीटर सेम फॉर्मुला सेम प्रोसेस फक्त हीटर साठी. सपोज द एनर्जी कंज्यूम या एनर्जी स्पेंड इज E2 दैट विल बी P2 इनटू T2. दोघांच्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहे 600 मल्टीप्लाइड बाय 20. मिनिट को मिनिट रखा तो भी चलेगा. आता याला मल्टीप्लाई करा 6 × 12 तो ये आएगा 12,000 वैट मिनिट. अगर चाहो तो इसको इक्वेशन 1 करो और इसको इक्वेशन 2. अब फ्रॉम 1 एंड 2 क्या दिसते आपल्याला. 1 मध्ये आपण म्हटलेलं आहे की एनर्जी स्पेंड आहे 15,000 आणि 2 मध्ये आपल्याला दिसते आहे एनर्जी स्पेंड आहे 12,000. मग कोणती असते ऑफकोर्स ये जाते दॅट इज फॉर टीव्ही. जो प्रश्न विचारला होता की हु विल स्पेंड मोर एनर्जी याचा शेवटी आपल्याला आन्सर लिहावा लागेल फ्रॉम 1 एंड 2 इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 इट इज clear that the TV set spend more energy than the heater. Heater pressure TV set हा जास्त electrical energy consume करेल जास्त electrical energy तो वापरणार आहे यूज करणार आहे स्पेंड करणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी या प्रश्नाचा आंसर संपलेला आहे. खूप सोपा आहे. पॉवर टाइम दिलेला आहे तर दोघांसाठी एनर्जी काढा आणि त्याच्यावर डिसाईड करा.
टिकवण्यासाठी एनर्जी जास्त लागलेली आहे. ठीक आहे, इसको भी पॉज करके नोट कर लो. लास्ट क्वेश्चन 12, सब क्वेश्चन बी. या लेसनचा हा शेवटचा प्रश्न आहे, शेवटचा न्यूमेरिकल. प्रश्न अशा प्रकारे आहे, एन इलेक्ट्रिक आयरन इज हैविंग पॉवर 1100 वॅट एंड इट इज ऑपरेटेड फॉर 2 आवर्स डेली. एक इलेक्ट्रिक प्रेस आहे, त्याचा पॉवर दिलेला आहे, तो गिवन में लिखना पड़ेगा पी इक्वल टू 1100 वॅट. और जो टाइम दिया है इसको कितने समय के लिए यूज किया जाता, सो इट इज यूज्ड 2 आवर्स डेली. टाइम आए 2 आवर डेली. प्रश्न आए, व्हाट विल बी द इलेक्ट्रिकल कंजम्पशन एक्सपेंसेस फॉर दैट इन द मंथ ऑफ एप्रिल. आणि इलेक्ट्रिक कंपनी जी आहे ती रेट चार्ज करता है ₹5 पर यूनिट, रेट ऑफ यूनिट. इलेक्ट्रिक कंपनी जो रेट ऑफ यूनिट इसका चार्ज करती है, दैट चार्ज इज ₹5 पर यूनिट. एका यूनिट साठी ₹5 इतका चार्ज केला जाता है. तो आपको निकालना है कि इन द मंथ ऑफ अप्रैल टोटल कितना इलेक्ट्रिकल एक्सपेंस आएगा, मतलब सीधे सीधे आपको इलेक्ट्रिसिटी का बिल कितना आएगा ये निकालना है. तो 2.5 में लिखना पड़ेगा टोटल इलेक्ट्रिकल एक्सपेंस इन अप्रैल इक्वल टू क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे डेली 2 तास या प्रेसला एप्रिल महिन्यामध्ये जर यूज केलं तर एकूण इलेक्ट्रिसिटीचं बिल किती येणार आहे, टोटल इलेक्ट्रिकल एक्सपेन्सेस कितना आएगा, ये आंसर आपको फाइंड करना है. अब इलेक्ट्रिसिटी का जो बिल आता है वो बिल होता है किलोवाट आवर्स में, याला आपण म्हणतो यूनिट. यानी आपको किलोवाट आवर्स ये फाइंड करने पड़े, ये फाइंड करने पड़े, त्याला म्हणतात युनिट. ताधे आपण फाइंड करूया नंबर ऑफ युनिट्स यूज्ड डेली या इन वन डे. एक दिन में कितने यूनिट कंज्यूम होने वाले, कितने यूनिट इलेक्ट्रिसिटी हम यूज करने वाले, कैसे निकालते हैं, मतलब दिस इज एनर्जी. एनर्जी कैसे करते हो अपन, पावर इनटू टाइम, दिस विल बी पी इनटू डी. पावर भी दिया है 1100 वॅट, पण युनिट्स काढताना आपल्याला पावर हा किलो वॅट मध्ये घ्यावा लागतो. यानी ये जो पावर आपको दिया है इसको कन्वर्ट करना पड़ेगा किलो वॅट में. Now it is 1100 वॅट, मग त्याचे किलो वॅट किती येणार आहे, याला 1000 ने डिवाइड करावे लागेल, हे हो गया किलो वॅट. वॅट ला किलो वॅट मध्ये आपण कन्वर्ट केलं इंटू टाइम. टाइम आपल्याला लागेल आवर्स मध्ये, तो ऑलरेडी आहेच. मग एका दिवसासाठी किती वेळ आहे, 2 तास, यहां पे आएगा इंटू 2 आवर. ठीक आहे, याला वाटलं आपण सिम्प्लिफाय करू शकतो की 2 0 2 0 कॅन्सल, या बरोबर जेगा 11 into 2, दॅट इज 22/10. नाउ इट इज किलो वॅट आवर, किंवा याला आपण म्हणू शकतो युनिट, युनिट्स. यानी एक दिन में इतने युनिट आपने कंज्यूम किए, एका दिवसात इतके युनिट आपण वापरत आहोत, मग इन द मंथ ऑफ एप्रिल किती युनिट्स राहतील,
याच्यासाठी आपल्याला हे माहिती पाहिजे की द मंथ ऑफ एप्रिल एकूण दिवस किती असतात. एप्रिल महिन्यामध्ये डेज किती होते? 30. Therefore, number of units used in April. कितना है? एक दिन में कितने यूनिट्स? तो 30 दिन में कितने? So that will be 22/10 multiplied by number of days in the month of April. Then it is. ये 0-0 कैंसिल हो जाएगा. बचता है 22 multiplied by 3, that is 66 जलावन किलो वाट आवर लिफ्ट. तर एकूण एप्रिल महिन्यामध्ये टोटल युनिट्स इतके आपण कन्झ्युम केले, इतके आपण युनिट्स इलेक्ट्रिकल पॉवरचे, इलेक्ट्रिकल एनर्जीचे वापरले. आता एक युनिट जर वापरला तर 4 युनिट्स मध्ये एक युनिट के लिए चार्ज लगता है 5 रुपीज. तो कितने युनिट के लिए कितना लगेगा? दैट विल बी टोटल एक्सपेंस. तो फार्मूला बनेगा टोटल एक्सपेंस इज इक्वल टू नंबर ऑफ यूनिट्स मल्टीप्लाइड बाय रेट ऑफ यूनिट्स. नंबर ऑफ यूनिट्स है 66 मल्टीप्लाइड बाय 5. इसको मल्टीप्लाई करो 6 × 5 = 30 क्या है? 3 आंसर आएगा 330. दैट विल बी रुपीस. अशा प्रकारे की विचारत आपल्याला की टोटल इलेक्ट्रिकल एक्सपेंसेस इन द मंथ ऑफ एप्रिल. मग शेवटी त्याचं स्टेटमेंट आपल्याला लिहावं लागेल की इन द मंथ ऑफ एप्रिल the total electrical expenses would be rupees 330. आणि मग हे आंसर सांगतो. ठीक आहे, तशा प्रकारे आपण किती इलेक्ट्रिसिटी बिल आपल्याला येते अपने घर का भी इलेक्ट्रिसिटी बिल हम इसी प्रकार से कैलकुलेट कर सकते हैं. इन दिस वे वी कम टू द एंड ऑफ दिस लेसन. अशा प्रकारे या ठिकाणी हा जो लेसन नंबर 4 आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा पूर्णपणे माझ्या तरफे संपलेला आहे. अभी आपकी बात, तो आपको क्या करना है? ये लेसन थरोली पढ़ना है, इसके टॉपिक्स पढ़ के समझ लेना है कोणत्या टॉपिक मध्ये काय रिलेशन्स आहे, काय फॉर्मुला आहे, ये सब ध्यान रखना है. प्लस इसका एक्सरसाइज भी आपने जो क्वेश्चन आंसर्स लिखे वो भी आपको लर्न करना है. ये न्यूमेरिकल्स की भी आपको प्रैक्टिस करना है और भी काफी न्यूमेरिकल्स मैं आपको दूंगा वो भी आपको सॉल्व करना है. ये सगळं केल्यानंतर तुमची या लेसनची प्रिपरेशन कंप्लीट होणार आहे आणि ते सगळं झाल्यानंतर मग आपण या लेसनवरती टेस्ट घेणार आहोत. सो कीप ऑन प्रिपेरिंग अँड बी रेडी फॉर द टेस्ट. दॅट्स ऑल फॉर टुडेज लेक्चर. हॅव अ नाईस टाइम. स्टे होम, स्टे फिट.